आपल्याबरोबर महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे आहेत. तर सर, आज तुम्ही शरयू नदीची आरती केलीत, पूर्ण अयोध्या दौरा केलात, काय याचं, या दौऱ्याचं एक पर्पज होता काय? मला वाटतं पर्पज हाच होता की इथे येऊन गेले 4 वर्ष जसं आम्ही प्रत्येक वर्षी येऊन आशीर्वाद घेतो, तेवढाच पर्पज होता, बाकी काही पर्पज नाही. राजकीय, महाराष्ट्रातलं राजकीय वातावरणात आपलं हिंदुत्वावरून टीका केली जाते म्हणून शिवसेना अयोध्येत, हे अतिविश्लेषण झालं. आम्ही कुठच्याही मंदिरात जाऊ शकतो, कधी आशीर्वाद घेऊ शकतो, तसं इथे आज आम्ही येऊन दर्शन घेतलं. वारंवार जे शिवसेनेवर जी टीका होतीये त्याच्याबद्दल तुम्हाला व्यस्त राहू द्या. विधान परिषदेची निवडणूक होतीये, विधान परिषदेची निवडणूक होतीये त्यावेळेला, म्हणजे एक तर राज्यसभा निवडणूक येतात जातात, त्याच्यात पुढे मागे सगळ्यांचं होत असतं, ते काही नाही, ते राजकारण असतं, ते प्रोफेशन आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे इथे आम्ही प्रत्येक वर्षी येत असतो, गेले 2018 पासून बघितलं असेल आणि आम्ही तसंच या वर्षी आलेलो. पण आताची निवडणूक, राज्यसभेच्या निवडणुकीवेळी कुठे चुकलं आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत तुम्ही व्यवस्थित, ही जागा नाही ते बोलण्याचं. धन्यवाद.